अंतस्थितानंत दुरंत वासनाः भूली विलिप्ता परमात्म वासना। अब ये कुछ नहीं वासना में प्रज्ञाति संघर्षण तो विशुद्धा प्रतीयते चंदन गंधव स्फुरम अनात्म वासना जालैहि चुरो भूतात्म वासना नित्यात्मनिष्ठया तेषां नाशे भाति स्वयं स्फुटम् यथा यथा प्रत्यगवस्थितं मनः तथा तथा मुञ्चति बाह्यवासनाः विशेषमोक्षे सति वासनानां आत्मानुभूति प्रतिबंधं शून्या आत्मन्येव सदा स्थित्वा मनो नश्यति योगिनः वासनानां क्षयश्चातः स्वाध्यासापनयनं कुरु अनयं कुरु तमोद्वाभ्यां सत्त्वात् सत्त्वं शुद्धेन नश्यति तस्मात् सत्त्वम् अवष्टभ्यः स्वाध्यासापनयंकुरो नाहं जीव परं ब्रह्म व्यावृत्तिपूर्वकम् ब्रह्मेति एतद् व्यावृत्तिपूर्वकम् आसनावेगतः प्राप्तः स्वाध्यासापनं कुरु सुत्या युक्त्या स्वानुभूत्या ज्ञात्वा सर्वात्मनः सार्वात्म्य अनादानविसर्गाभ्यां क्रिया मुनेः तदेकनिष्ठया नित्यं स्वाध्यासापनयं कुरो तमस्यादि वाक्योऽर्थ ब्रह्मात्मैकत्वबोधकः ब्रह्मण्यात्मत्वदार्ढ्याय स्वाध्यासापनयं कुरो अहं भावस्य देहेऽस्मिन् विशेषविलयावधि सावधानेन युक्तात्मा स्वाध्यासापनयं कुरो जीव जगत स्वप्न भाति यावता विद्वन्ध्यासापनयंकुरो निद्राया लोकवार्तायाः शब्दादेरपि विस्मृतेः कुचिन्नावसरं दत्त्वा चिन्तायात्मानमात्मनि चिन्तयामलोद्भूतमसमयं वपुः त्यक्त्वा चाण्डालवद्दूरं ब्रह्मीभूय कृती भवा हताकाशं महाकाशः इवात्मानं परात्मनि विलाप्याखण्डभावेन तुष्टीं भव सदा मुने स्वप्रकाशमधिष्ठानम् स्वयं भूय सदात्मना ब्रह्माण्डमपि पिण्डाण्डं त्यज्यतां मलभाण्डवत् चिदात्मनि सदानन्दे देहारूढामहं धियां धियं निवेश्य लिङ्गमुत्सज्य
केवलो भव सर्वदा यत्तेष जगदाभासो दर्पणान्तःपुरं यथा तद्ब्रह्माहमिति ज्ञात्वा कृतकृत्यो भविष्यति यच्छत्यभूतं निजरूपमाद्यम् शैलूषवद्वेषमुपायत्तमात्मनः सर्वात्मना दृश्यमिदं ऋषैव नैवाहमाच्छ क्षणिकत्वदर्शनो जानाम्यहं सर्वमिति प्रतीतिः कुतोहमादेः खलिकस्य सिद्ध्येत् अहं पदास्थस्त्वमादिसाक्षी इत्थं सुषुप्तावपि भावदर्शनो ब्रूते ह्यजो रित इति श्रुते स्वयं तत्प्रत्यगात्मा सतद्विलक्षणः विकारिणां सर्वविकारवेत्ता नित्यो विकारो भवितुं समर्हति मनोरस स्वप्न सुषुप्तिषु स्फुटम् पुनः पुनर्दृष्टमसत्त्वमेतयोः अतोऽभिमानं त्यज मांसपिण्डे पिण्डाभिमानी यदि बुद्धिकल्पिते कालत्रयाबाध्यमखण्डबोधम् त्यक्त्वा समात्मानमुपैति शान्तिम् त्यजाभिमानं कुलगोत्रनाम रूपाश्रमे श्वार्ध शवार्षितेषु आर्द्र शवाश्रिति आर्द्र शव हसि हसिदो हसिहर अदलिदे यावुदो कुल गोत्र नाम रूप हसि अदलिदे लिंगस्य धर्मानपि कर्तृतादीन् त्यक्त्वा भवाखण्ड सुख स्वरूपः संचन्ये प्रतिबन्धांसः संसारहेतवो दुष्टाः तेषामेकं मूलम् असमविकारो भवत्यहङ्कारः जलादि संपर्कवशा प्रभूत दुर्गंध धूता गुरु धूता गुरु दिव्य वासना संघर्षणेनैव विभाति सम्यक् धूयमाने सति वाक्य गंधे प्रभूत दुर्गंध अधूत संघर्षणेन एव विभाति सम्यक् विधूयमाने सति वाक्यगंधे वाक्यगंधे विधूयमाने जलादि नीरो ಸಗಡಿ ಮಣ್ಣು ಮುಂತಾದ ಸಂಪರ್ಕದಿಂದ ಗಂಧದ ಕೊರಳು ಕೆಟ್ಟ ವಾಸನೆ ಬರುತ್ತೆ. ಈಶಾವಾಸ ಆರು ಮೊದಲೇ ಪ್ಯಾರನೇ ಅದು ಕ್ಲೇದ ಜಿಜ ದೌರ್ಗಂಧ್ಯ ನಿಘರ್ಷಣೇನ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ. ಆ ಸೂತ್ರ ವಾಸನೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಅಣ್ಣ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ರಾಜಿಕಾಯಾಮ್ ಅರಾಜಿಕಾಯಾಮ್ ಸೇನಾಯಾಮ್ ಸೇ ಯಾವ ಸೂತ್ರ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಸೂತ್ರ ವಾಸನೆ ಇದೆ ಅಂತ ಅಂದಾರೆ. ಮಣ್ಣು ಹುಡುಕ್ಬೇಕು ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅಂತ. ಸಾಮಾನ್ಯ ಅಲ್ಲಲ್ಲೇ ಭಾಷೆ ದುಷ್ಟ ಅಂತ ತಗೊಳ್ತಾರೆ. ಜಲಾದಿ ಸಂಪರ್ಕದ ವಶದಿಂದ ಪ್ರಭೂತ ದುರ್ಗಂಧ ತುಂಬಾ ಕೆಟ್ಟ ವಾಸನೆ ಬರುತ್ತೆ. ಗಂಧ ಕೊರಡು ಕೆಟ್ಟ ನಾಚ ಅಂತ ದುರ್ಗಂಧ ಧೂತ ದುರ್ಗಂಧ ಅನ್ನೋದು ಅಗರುಗಳ ದಿವ್ಯ ವಾಸನೆಯು ದುರ್ಗದಿಂದ ಮುಚ್ಚೋಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ. ಮುಚ್ಚೋಗಿದ್ವಿ
आधूत अद्व सम्य संघर्षण विभाति चना तिकर एर लेयर तेबि सर लेयर तेजबिट्रे आम बाह्य गंधे विधूयमान दुर्गंधव मुझोगबिट्रे तन गंध एड़े तोटे देहेन्द्र मनोबुद्धिया कर्तृत्व भोक्तृत्व संसारित्व का वासने काट्रे चिदानंद अखंडवाद चिदानंद स्वरूप एड़े दिग्गवासने दूर हम वासने देह वासने आत्म वासने अल देहवासने बड़ा अब वे तु इडली तीन मेले देह के वासने बरले ऐन वे इडली आ उद्दीन बड़े अद्मू वासने पटे को अद उपवास चंद सुगंध वासने बरते आगल गड़बरतु योजना गंधि मच्छगंधि योजना गंधि बर जड़बरत ऐन वे हाँ बर एले अदूं वृषभदेव ताजन अज्जाल ताजन अप हाँ ताजन अज्जा अज्जाल अपने वृषभदेव अप मगन अल्वा मग ताता अज्जा अपिया मग अंदर ऋषभदेव ताता अज्जा अज्जा अप याक अगे अरी अंतस्थितानंत दुरंत वासना आसना धूली विलिप्ता परमात्मा वासना प्रज्ञाति संघर्षण तो अभ्युद्ध प्रतीयते चंदन गंधव स्फुटम अंत अंतकरण अंत मेले चंदन गंधद चंदन कट्टे वासने कोलते सगणी इत्यादि मुझोगो मत के तेरे तोरको अदे रीति अंतशित अंतकरण आश्रयक दुरंत अंदर तुदीलदे अनंतवाद वासने विष वासने सिनेमा वासने होटल वासने वासने अब आ वासने धूल परमात्म वासने बल्क परमात्म गंध अदे सगणी धूल कट नहीं अब बल्क आर गंध कोर हे कोलते सगणी मणु बेसको परमात्म गंधद कोर दुरंत कट वासने विषय वासने बल्कबिटे विलिप्त बल्कबिटे अद्व प्रज्ञा अवंत संघर्षण तेजबिट्रे आल मेले प्रज्ञा कल तेजबिट्रे चेना प्रज्ञ परमात्म वासने अब चंदन गंधद वासने तोर्क विशुद्ध प्रतीयते विशुद्धव चैतन्य वासने तक विवेक अवंत कल चिंत वासन अंत उज्जिट्रे आंत के हमबिट हमबिटी आत्म वासने सुगंध वासने
ವಿಶುದ್ಧವಾದ ಪ್ರಜ್ಞಾತಿ ಸಂಘರ್ಷಣದ ಅಂದರು. ಪರಮಾತ್ಮ ಬುದ್ಧಿಯ ಚೆನ್ನಾಗಿ ತೇಯುವುದರಿಂದ ಪ್ರಜ್ಞಾನ ಬುದ್ಧಿಯ ಸಮಾಧಿ ಬುದ್ಧಿಯನ್ನು ವಿವೇಕ ವೈರಾಗ್ಯವೆಂಬ ಕಲ್ಲು ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿಯನ್ನು ತೇದು ಬಿಟ್ರೆ ಅವಾಗ ಒಳಗಿರುವ ಆತ್ಮಚೈತನ್ಯದ ವಾಸನೆ ಎದ್ಕೊಂಡ್ಬಿಡತ್ತೆ. ಅಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ಎಲ್ಲ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ತೆಗಿಬೇಕು. ಅನಾತ್ಮ ವಾಸನಾ ಜಾಲೆ ಸ್ಥಿರೋಭೂತಾತ್ಮ ವಾಸನಾ ನಿತ್ಯಾತ್ಮನಿಷ್ಠೆಯ ದೇಹ ನಾಶೇ ಭಾತಿ ಸ್ವಯಂ ಸ್ಫುರಂ. ಗುರುಗಳೇ ಅನಾತ್ಮ ವಾಸ ಇದೆ ಅಲ್ವಾ ಗುರುಗಳೇ? ಅನಾತ್ಮ ವಾಸನಾ ಇದೆಯಲ್ಲ, ನಿಮ್ ತಪ್ಪ ಇದೆ, ಹಳೆ ಪುಸ್ತಕದಂತು ಹೌದಾ? ನಂದ್ರಲ್ಲಿ ವಾಸ ಇದೆ. ಹಾ, ನಮ್ದ್ರಲ್ಲಿ ವಾಸನಾ ಇದೆ, ಅನಾತ್ಮ ವಾಸನಾ ಜಾಲ ಇದೆ. ಸರಿ, ಹಳೆ ಪುಸ್ತಕ ತಪ್ಪ, ಹೊಂದಲ್ಲ ಹೊಸ ಪುಸ್ತಕ ವಾಸನ ವಾಸಾ ಜಾಲಿ ಹೊಂದಲ್ಲ. ಅನಾತ್ಮ ವಾಸನೆಗಳ ಜಾಲ ಅಂದ್ರೆ ಸಮೂಹ. ಅನಾತ್ಮ ವಾಸನೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಟಿವಿ ನೋಡೋದು, ವ್ಯವಹಾರ, ರಾಜಕೀಯ, ಅವ್ರ ಮನೆ ಇವ್ರ ಮನೆ ವಿಚಾರ, ಈ ಭೋಗ ವಿಚಾರ, ಈ ವಾಸನಾ ಸಮೂಹದಿಂದ ತಿರೋಭೂತ ಮುಚ್ಚೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಆತ್ಮವಾಸನೆ. ಆತ್ಮವಾಸನೆ ಮರೆಯಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಒಂದು 10 ಲೇಯರ್ ಅದ್ಮೇಲೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಆತ್ಮ ಒಳಗಿರೋ ಆತ್ಮನೆಂಬ ಸುಗಂಧವಾದಂತಹ ಒಂದು ಪರಮಾರ್ಥದ ಸ್ವರೂಪದ ಮೇಲೆ ಕೆಟ್ಟ ವಾಸನೆಗಳ 10 ಲೇಯರ್ ತುಂಬಿಟ್ಟಿದೀವಿ. ಒಂದೊಂದಾಗಿ ಉಜ್ಜಿ 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 ತೆಗಿಬೇಕಿವಾಗ. ನಿತ್ಯಾತ್ಮನಿಷ್ಠೆ ಯಾವಾಗ ಆತ್ಮನಿಷ್ಠೆ ಆಗೋದು ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ನಡವಳಿಕೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಆ ವಾಸನೆ ಎಲ್ಲ ನಾಶವಾಗ್ಬಿಟ್ರೆ ತಾನೇ ಎದ್ಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತೆ. ಪರಮಾತ್ಮ ವಾಸನೆ ಎದ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತು ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಪರಿಮಳವಾದ ಗಂಧ, ಏನ್ ಕಂಪು, ಏನ್ ವಾಸನೆ, ಬಹಳ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆದಂತ ಒಳ್ಳೆ ಸುಗಂಧ ಗಂಧ, ಅಗರಬತ್ತಿ ಒಳ್ಳೆ ಬರುತ್ತೆ. ಆತ್ಮನಿಷ್ಠ ಅನ್ನುವಂತಹ ನಡವಳಿಕೆಯಿಂದ ಆತ್ಮಗಂಧವನ್ನು ಎಬ್ಬಿಸ್ಕೊಬೇಕು. ಆತ್ಮವಾಸನೆ ಈ 10 ಇದೆಯಲ್ಲ, ಅನಾತ್ಮ ವಾಸನೆ, 5 ಪಂಚೇಂದ್ರಿಯ, 5 ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ವಾಸನೆ. ಆ 5 ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ವಾಸನೆ, 5 ಪಂಚ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯ ವಾಸನೆ, 10 ಲೇಯರ್ ಚೆನ್ನಾಗಿ ದಪ್ಪ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಚಿಕ್ಕಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಇದಾಗಿ ಉಜ್ಜಬೇಕು. ಹಾ, ಎಲ್ಲ ಕಷ್ಟ ಪಡೋದಕ್ಕಿಂತ ಒಂದೇನಾದ್ರು ಮಿಷಿನ್ ಸ್ವಲ್ಪ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಸ್ಟ್ರೈಟ್ ಅವೇ ಮೋಕ್ಷ ಬೆಸ್ಟ್. ಅದೇ ಆ ಮಿಷಿನ್ ಕಂಡುಹಿಡಿಯೋದು ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಜ್ಞಾನವೇ ಕಂಡುಹಿಡಿಬೇಕು. ಹಾ, ಕಂಡುಹಿಡಿದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೋದ್ರೆ ಅವ್ರು ಉಜ್ಜುತ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಅವ್ರದ್ದು ಉಜ್ಜಿಸ್ಕೊಳಕ್ ನಮ್ಗೆ ಆಗಲ್ವಲ್ಲ. ಅವರು 9 ಊಟ ಮಾಡುತ್ತಾರೆ, 4 ಮಲ್ಕೊಂತಾರೆ, ಒಟ್ಟು ದಿನಕ್ಕೆ 4-5 ಸಾಕು. 5 ನಿದ್ದೆ ಮಾಡು, 9 ಊಟ ಮಾಡು, ಇಷ್ಟೇ ಊಟ ಮಾಡು, ಯಾವಾಗಲೂ ಆತ್ಮಚಿಂತನೆ ಮಾಡುವಂತಾರೆ. ಅದು ಆಗಲ್ಲ, ಓಡ್ ಬಂದ್ಬೇಡ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಒಂದ್ 2 3 ಇರ್ಬೋದು, 4-5 ಹೇಳಕ್ಕೆ ಓಡ್ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಓಲಾ ಬುಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಆ ಕಾಂಪೌಂಡ್ ಹಿಂದೆ ನಿಲ್ಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಕಾಂಪೌಂಡ್ ಇಂದ ಬಟ್ಟೆ ಎಲ್ಲ ಹೊರಕ್ ಹಾಕಿ ಬಂದೆ ಬಂದೆ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ.